आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ज्योतिप्रसाद जोल्ले यांचा बारवाड ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार. आशा ज्योती मतिमंद शाळेला उत्कृष्ट शाळा पुरस्काराबद्दल गौरव. निपाणी तालुक्यातील बारवाड ग्रामपंचायतीच्या वतीने आशा ज्योती मतिमंद शाळेचे संस्थापक ज्योतिप्रसाद जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. बारवाड ग्रामपंचायतीस ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आशा ज्योती मतिमंद शाळेला कर्नाटक शासनाच्या वतीने उत्कृष्ट शाळा म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक ज्योतिप्रसाद जोल्ले यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री बत्ते, आपासो बत्ते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना गौरवण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक नितीन कमते यांनी केलं. या कार्यक्रमास मांगूर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, कारदगा तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, युवा नेते स्वप्नील माने, बारवाड ग्रामपंचायत उपाध्यक्ष कृष्णात पाटील, सदस्य विक्रम जाधव, संजय देसाई, धोंडीराम चौगुले, बापूसो पाटील, राजू निगवे, पीडीओ प्रकाश धनगर, सेक्रेटरी प्रभाकर काकडे यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बारवाडहून तानाजी पिरनाळे. शाळा चालू केलेली आहे आणि त्या शाळेला कर्नाटक मधून बेस्ट अवॉर्ड प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. या मुलांच्याकडे समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. अशा मुलांसाठी आणि अतिशय गरीब परिस्थितीत काही मुलं आहेत त्यांना या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश दिलेला आहे आणि मोफत प्रवेश देऊन त्या मुलांचं जीवन उंचावण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करणारे आमचे गुड्डांना आणि त्यांनी अतिशय योग्य प्रकारे त्याचं नियोजन केलं आणि बेंगलोरमधून त्याचं सर्वेक्षण झालं शाळेचं आणि त्या सर्वेक्षणामध्ये संपूर्ण कर्नाटक राज्यातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या या संस्थेला यांच्या मिळालेलं आहे. त्याबद्दल हा इथं आपण सत्कार त्यांचा आयोजित केलेला होता आणि आजच आपलं आरोग्यांचं पण उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांनी ग्रामपंचायतला भेट दिली. याबद्दल संयुक्त असा हा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा इथे करण्यात आलेला आहे. त्याशिवाय ग्रामस्थांना सुचवलं.